नमस्ते पालक हो लहानपण माझे या YouTube चॅनल ची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। माझं नाव आहे संचिता साहिल सरतापे। माझ्या गोष्टीचं नाव आहे मुंगी आणि नागतोडा। एके काळी एक मुंगी राहत असे आणि नागतोडा। मुंग्या त्यांनी हिवाळ्याची तयारी करत असे आणि नागतोडा दिवस रात्र झोपा काढत किंवा इकडे तिकडे खेळत असे। एके दिवशी मुंग्या सगळ्या मुंग्या शेतात जाऊन गव्हाचे एक एक दाणा आणत असे आणि नागतोडा नुसता मजेत खेळतच असतो होत असतो। मग नंतर नागतोडा मुंग्यांची मुंग्या पहाट झाली की जातात आणि एक एक गव्हाचा दाणा येऊन त्यांच्या घोसल्यात ठेवून टाकतात। नंतर मग एक दिवशी मुंग्या जात असताना एका मुंगीला गव्हाचं झेपलं नाही म्हणून ते खाली पडलं आणि नागतोडा त्याच्यावर हसायला लागला। मग मुंगी बोलती नागतोडा महाशय कृपया करून मला हा गव्हाचा दाणा माझ्या घरट्यापर्यंत घेऊन जा। नागतोडा बोलतो नाही मला खेळायचं, तू एवढं का कष्ट करतीस ग मुंगे, बघ मी तुझ्यासाठी एक कविता बनवली आहे। तर ते बोलतो उन्हाळा आला आहे दिवस खूप छान आहे तू का अशी करतेस। मग मुंगी नागतोडाकडे लक्ष न देता तिला तिला गव्हाचा दाणा पाठीवर घेऊन तिच्या घरट्यात जाते आणि नंतर तो अजून हसत असतो नागतोडा। आणि नंतर उन्हाळा झाला की पावसाळा झाला की जीवनऋतू झाल्यावर थंडीचा दिवस आला। नंतर मग तो नागतोडा इतका नागतोडा इतका कडकडत होता तो पान घेऊन त्याच्या अंगाला हे करायचा तर ते उडूनच जायचे सगळे उडून गेलं। मग नागतोडाला विचारायला असंच होत राहिलं तर तो म्हणून सगळीकडे बर्फानेच भरलेलं सकाळ मात्र छोटी आणि दिवस रात्र मात्र खूप मोठी आणि काळी काळी। नंतर मग नागतोडाला मुंग्या त्यांनी जे उन्हाळ्यात गेलेलं घरट आणि जे जेवण त्यांनी गोळा केलेलं नागतोडाला वाटलं की आपण त्यांच्याकडे गेल्यावर ते आपल्याला थोडस खाऊ देते। मग तो लवकर पळत जातो नागतोडा लवकर पळत जातो आणि नंतर तो म्हणतो की मुंग्यांनो दरवाजा उघडा मी आलो तुमच्यासाठी गाळ्यासाठी तसं नागतोडा म्हणतो। मग तीन मुंग्या उघडतात दरवाजा। मग त्या दरवाजा पुढे तीनही मुंग्या उभ्या असतात ते बोलतात की काय झालं रे का आलाय। मग नागतोडा बोलतो मला थंडी वाजते मी तुमच्यासाठी गाळ्या आलो मला खूप थंडी वाजते त्यासाठी मी तुम्हाला आत मला तुम्ही आत घ्या आणि मला खूप थंडी वाजते मला तुम्ही खाऊ द्या खाऊ प्यायला द्या आणि मला शेकायला आगीपाशी शेकायला। तर मुंग्या बोलतात मुळीच नाही। नंतर मग मुंगे एक दोन मुंग्या बोलतात तू इतका दिवस करत तरी काय होतास। तर मग नागतोडा म्हणतो मला माहीतच नव्हतं की उन्हाळा लवकर संपेल मी नुसतं माझ्या खेळात आणि काळात हे झालेलो दंग झालेलो मला कळालंच नाही कधी कधी शरद ऋतू आला। नंतर मग दुसरी मुंगी बोलते तुला काय एवढ्या कळस केलास। नंतर मग जेला नागतोडा हसला तिने बोलला तू धड मला मदत केलीच ना काय केलं ह्याच्यासाठी आता बाहेरच बस। मग नाग मुंग्यांनी बंद केला दरवाजा। या गोष्टी तो आपल्याला शिकायला मिळतात की कोणतं पण काम आपल्याला आपलं स्वतःहून करायचं असेल दुसऱ्यांना मदत केली तर ते एक दिवशी आपल्याला उपयोगी येते। थँक्यू। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा सोबतीला बक्षिसे मिळवा। हा उपक्रम आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा।